नाशिक विभागात सध्या 1000 अधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. यात सर्वाधिक बिकट परिस्थिती नगर जिल्ह्यात असून केवळ 5% पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता उपलब्ध पाण्यावरच यंदाच्या उन्हाळ्याची भिस्त असणार आहे. अपुरा पाऊस, वेगानं खालवलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणं, ही नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांची परिस्थिती. सर्वात भीषण परिस्थिती असलेल्या नगरमध्ये 732 टँकरनं पाणी पुरवठा करत 483 गावं आणि 2722 वाड्यांची तहान भागवली जातीय. तर धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात आज 243 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. मागेल तिथे टँकर अशी भूमिका प्रशासनानं घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 अधिक संख्येनं जिल्हा तहानेनं व्याकुळ झालाय. भीषण पाणी टंचाईमुळे काही ठिकाणी अनेक ग्रामस्थ रस्त्यावर आलेत. येत्या मे महिन्यामधील एकूण उष्णता आणि वाढणारी टंचाई लक्षात घेता त्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि सर्व तहसीलदार, BDO यांना सर्वांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच पुरवण्यात येणारं पाणी हे शुद्ध असावं, त्यामुळे कुठलेही साथीचे आजार उद्भवणार नाहीत, या संदर्भात आरोग्य खात्याकडूनही योग्य ती दक्षता घेतली जात आहे. 72 या दुष्काळामध्ये काय फरक आहे, पण 72 थाली पाणी होतं प्यायला. आता पाणी येईन, धान्य येईन, चारे येईन अशी परिस्थिती झाली. टँकर येतो 10 12 दिवसानं, असं टँकर आल्यावर आम्ही जगायचं कसं. पाऊस सुरू व्हायला अजून किमान 1.5 महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्या तापमानानं 40 आकडा कधीच पार केलाय. गोदावरीचं उगम स्थान असलेल्या या जिल्ह्यातून अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता याच जिल्ह्यासमोर पाण्याचं भीषण संकट उभं ठाकलंय. योगेश खरे, Zee 24 तास, नाशिक.